ग्राम पंचायतीला शासनाकडून विविध माध्यमातून थेट निधी मिळतो. व्यवस्थेमधला हा चांगला बदल असून ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी सर्वच घटकांनी योगदान देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. ते हातकणंगले तालुक्यातील येळगुड इथं विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील येळगुडमधील 4,37,00,000 रुपये खर्चाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन आणि दूधगंगा ते येळगुड थेट पाईपलाईन योजनेचा लोकार्पण सोहळा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, हनुमान दूध संस्थेचे चेअरमन वसंतराव मोहिते, येळगुडच्या लोकनियुक्त सरपंच सुनीता हजारे, उपसरपंच शेवंता गोटखिंडे, ग्रामपंचायत सदस्या ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. या योजनेमुळे मागील 40 वर्षांपासून गावाचा पाण्यासाठीचा चाललेला संघर्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे संपुष्टात आलाय. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी येळगुड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी योजनेसाठी सातत्यानं पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक योजना कालबाह्य ठरतायत, त्यामुळे पालकमंत्री पदाच्या काळात 1,264 नवीन योजनांच्या 1,064 कोटींच्या कामाला मंजुरी देण्यात आली असल्याचं सांगत ही सर्व कामं येत्या 18 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. तरी अनेक गावांमध्ये विस्तार असेल, वाढलेली लोकसंख्या असेल किंवा वाढलेलं गावठाण असेल, वाढलेल्या वस्त्या असतील, या सगळ्यामुळं जुन्या योजना कमी पडत होत्या. काही ठिकाणी नव्या योजना करणं अभिप्रेत होतं आणि म्हणून ही योजना आल्यानंतर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1,264 योजना MD साहेब आपण मान्यता या ठिकाणी दिली, DPR झाले आणि जवळजवळ 1,064 कोटीची कामं या माध्यमातून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतात. आता थोडं टार्गेट ओरिएंटेड काम आहे. नोव्हेंबर अखेर आता सगळ्या जिल्ह्यातले वर्क ऑर्डर द्यायचे आहे आणि पुढच्या 14 आणि 18 महिने मला वाटतंय 18 महिन्यात सगळी कामं या जिल्ह्यातले पूर्ण करायची, किंबहुना 2024 मार्चला ही सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत या पद्धतीचा प्रशासन म्हणून सातत्यानं आमचा प्रयत्न. आणि म्हणून ज्यावेळी पालकमंत्री असताना या योजना जास्तीत जास्त कोल्हापूरमधल्या प्रत्येक गावामध्ये गेल्या पाहिजेत या दृष्टीनं आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिली आणि आनंद वाटतो. आज या जिल्ह्यामध्ये आज सकाळी गगनबावड्यामध्ये मी होतो, तिथंही योजनांची कामं या ठिकाणी चालू आहेत. आज हातकणंगले तालुक्यामध्ये येळगुडचं काम त्या ठिकाणी होतं आहे, मध्ये शिरोळमधल्या काही योजनांच्या कामाला मला जाण्याचा योग त्या ठिकाणी आला, चंदगडमध्ये काही भूमिपूजन मागच्या महिन्यामध्ये मी त्या ठिकाणी केली आणि म्हणून हे योजनांच्या माध्यमातून आज एक चांगला उपक्रम प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी होतो. येळगुडला येळगुड दूध आणि मोहिते कुटुंबियांचा समृद्ध वारसा लाभल्याचा दाखला देत यापुढेही येळगुड गाव प्रगतीपथावर राहील असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या गौरवाचा आढावा घेताना मोहिते कुटुंबियांच्या योगदानाचा उल्लेख अग्रक्रमानं करावा लागतो असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. पाणी योजनांसाठी गावातील रस्त्यांची खुदाई करावी लागणार आहे, त्यानंतर गावातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. विकासासाठी ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा आणि संसद या 5 पायऱ्या महत्वाच्या मानल्या जातात. या सर्व टप्प्यांवरील लोकप्रतिनिधींना एकत्र करून येळगुडनं सर्वांपुढं आदर्श ठेवला असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. ग्रामपंचायतीच्या सक्षमीकरणासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. खासदार धैर्यशील माने यांनी या योजनेसाठी विशेष सहकार्य दिल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला सहकार समूहाचे कार्यकारी संचालक सुजितसिंह मोहिते, येळगुड विकास सोसायटीचे चेअरमन अजितसिंह मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, उद्योजक महावीर गाट, अण्णासाहेब गोटखिंडे, MS कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.